सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवा आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील। जर तालुक्यातील आपण सर्वजण ग्रामस्थ लोकशाहीच्या होणाऱ्या नव्या उत्सवासाठी सज्ज झालेलो आहोत आणि यल्लोरा देवीच्या आशीर्वादाने पावन झालेली आपली ही जत नगरी, अंबाबाईचा आशीर्वाद असलेली आणि चिंगी बाबाचं पावित्र्य लाभलेली, गुड्डापूरची धानंबा देवी असेल, मुतंडीचा धरेश्वर असेल, अशा देवदेवतांचा आशीर्वाद आणि विचारवंतांची असणारी माझी इज्जत भूमी आज विधानसभेचा आपण फॉर्म भरण्यासाठी, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमदादांचा फॉर्म भरण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत। व्यासपीठावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे नेते नामदार विश्वजितजी कदम साहेब आणि आतापासूनच साहेबांना मंत्री म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्र राज्याचे, कारण स्वर्गीय शिवाजी बापू शेडगेंचं नेतृत्व या
चिल्लर लागले असे या महान सभ्य नेत्यांचं जे काही विचार नेतृत्व या चिल्लर लागले त्या नेतृत्वातून हा जिल्हा आपला तयार झालाय मग येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी जातीसाठी एकत्रित लढलं पाहिजे हे ठीक आहे त्याच्यामध्ये दुमत नाही पण जातीसाठी लढत असताना मतासाठी आपल्याला वापर करणारे काही नेते या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत त्यांना मुंडमाती पाडण्याचे काम देखील त्या त्या जाती त्या त्या ठिकाणी करतील त्यात काही त्रिमात्र शंका नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी सांगितलं आपली जर ही नाकात्याची भूमी नाही तर इथं सगळेजण सक्रिय आहेत त्यामुळे बाहेरून येऊन कुणीतरी इथं तालुक्यामध्ये मी आमदार होतो मी अमुक आणतो मी तमुक आणतो असं प्रत्यक्षात काही होणार नाही आपण तालुक्यातली सगळी मंडळी सक्रिय आहोत अगदी दमदार आहोत आणि ताकदवान आहोत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा विकास जर करायचा असेल आमची घर चालवायला आम्ही समर्थ आम्हाला शेजाऱ्याची गरज नाही आमचं कुटुंब चालवायला आमच्यातले कुटुंब प्रमुख सक्रिय आहेत कुठल्या तरी शेजाऱ्याने येऊन आमचं कुटुंब चालवलं एवढे नाटक आमच्या जगमध्ये कुणीही नाही एवढी आम्हाला खात्री आहे उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी
दिलेलं आहे. त्यामुळे हजरत तालुका सुजाक तालुका आहे. या हजरत तालुक्याला असभ्याची भाषा सुबत नाही. आपण बऱ्याच जणांची वाचाळ भाषण असभ्य भाषण ऐकलेली आहे. त्यामुळे हा तालुका सुसंस्कृत तालुका आहे. हा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. या जिल्ह्याला चांगलं नेतृत्व लागलेलं आहे. या जिल्ह्याला राज्याचं नेतृत्व केलंय. त्यामुळे या तालुक्यामधून सुसंस्कृत सभ्यता विक्रम दादांच्या रूपाने एक चांगला नेता विधानसभेमध्ये पुन्हा जाईल. कदाचित बाळासाहेबांच्या मनात आलं तर कदाचित राज्यमंत्री पदासर काही करत असेल. आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो आणि जाता जाता एवढंच सांगतो, पुन्हा एकदा आपण सर्वांनी गोंधळ निर्माण करूया. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणि राज्यात आणण्यासाठी आपली वज्रमुठ एक करूया. आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमदादा सावंत यांच्या हातात हात हे चिन्ह आता येणाऱ्या इथून पुढच्या 20-25 दिवसामध्ये आपण सर्वांनी लक्षात ठेवायचंय. ही जबाबदारी फक्त दादांची नाही तर इथं असणाऱ्या प्रत्येक घटकाची आहे. ही निवडणूक आपली आपल्या अस्तित्वाची आपल्याला स्वातंत्र्य तडकलेला आपला महाराष्ट्र मोकळा करण्यासाठी या महाराष्ट्राला मोकळा श्वास देण्यासाठी राज्यातलं सरकार बदलण्यासाठी राज्यातल्या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी विक्रमदादांना साथ देऊया एवढं त्या ठिकाणी आम्ही इथं सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी लक्ष अतिशय प्रार्थना आपण